विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी समाधान शिंदे, शिंदे सर्स कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आपला इंग्रजीचा विषय. तर मित्रांनो, आपण यापूर्वी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण 1.1 ही जी कविता आहे टीनेजर्स प्रेयर अभ्यासलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अॅन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अतिशय इंटरेस्टिंग आहे. हे एक स्टोरी आहे, रायटरच्या लहानपणाची एक गोष्ट आहे, त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग किंवा घटना त्यांनी इथे सविस्तर पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अॅन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाचा जर आपल्याला अर्थ घ्यायचा असेल तर बघा, इन्काउंटरचा अर्थ होतो एक चकमक किंवा अचानक पद्धतीनं घडलेली एखादी घटना, ॲक्शन, त्याला आपण इन्काउंटर असं म्हणू. एक अविस्मरणीय किंवा मित्रांनो एक अनोखी अशी एक चकमक आहे. स्पेशल काइंड म्हणजे काय? विशिष्ट प्रकारची किंवा अनोखी, अद्वितीय अशी एक घटना. तर याबद्दल आपल्याला सविस्तर अभ्यासायचं आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण या पाठाचे जे भाग आहे ते भाग आपण अभ्यासून घेऊया. त्यापूर्वी मित्रांनो बघा, वॉर्मिंग अप हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्या भागावर आपल्याला चर्चा करायची आहे. इथं चिटचाटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, तुम्ही या चित्रात काय बघताय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे चित्र दिसतंय या चित्रामध्ये तुम्ही बघताय का एक छोटीशी मुलगी आहे, ती एका कुत्र्याच्या पिलाला ती काय करते, पाण्यामध्ये जो पडलेला आहे तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे मित्रांनो, इथे एक छोटीशी मुलगी भूतदया दाखवत आहे, म्हणजे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, इथं आपण याला इंग्लिशमध्ये जर लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार आहोत? तर बघा, आय सी अ स्मॉल गर्ल केअरिंग अ पप्पी इन अ लार्ज राऊंड टब इन नेक डीप वॉटर ऑफ द रिवर. बघा, नदीच्या खोलवर पाण्यामधून एका मोठ्या टबमध्ये त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिलाला, म्हणजेच काय, पपीला ती वाचवण्याचा प्रयत्न करते असं आपल्याला या चित्रातून दिसत आहे. त्यानंतर बघा, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू, व्हाय, तुमच्या मते सांगा बरं ती मुलगी काय प्रयत्न करत आहे आणि ते का करत आहे? तर बघा, द गर्ल I believe is trying to rescue the puppy from drowning in the river because anyhow she wanted to save the puppy. तर तिला कोणत्याही पद्धतीनं त्या पिलाला वाचवायचं आहे, कारण तो अन्यथा तो पाण्यात बुडून मरून जाऊ शकतो. तर बघा, तिसरा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, इफ यू वेअर इन द प्लेस दॅट गर्ल वॉट वुड यू डू. ओके, जर तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असाल तर तुम्ही काय केलं असतं? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही सहजरित्या सांगू शकणार आहात, आय वुड अल्सो हॅव ट्राय टू रिस्क्यू द पप्पी इफ दॅट वॉज विद इन माय रिच. ओके, आता त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तुमच्या मते सांगा बरं, ती या मिशनमध्ये यशस्वी होईल का? तर मित्रांनो, यस, द गर्ल हॅज रिस्क्यू द पपी फ्रॉम ड्रोविंग इन द रिवर, सो आय थिंक शी वॉज सक्सेसफुल इन सेविंग द बेबी. ओके, द बेबी ऑफ डॉग. ओके, या पद्धतीनं आपल्याला त्याचा आन्सर लिहिता येतो. मी थोडक्यात तुम्हाला आन्सर सांगितलेले आहेत, तुम्ही याचे विस्तीर्ण पद्धतीनं सुद्धा आन्सर लिहू शकता. मित्रांनो, अतिशय सोपी ही चिटचाट होती, आपण त्याच्यावर चर्चा केली. आता आपण नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊया. तर मित्रांनो बघा, नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला याची स्क्रीन थोडीशी छोटी करून घेतो, म्हणजे आपल्याला पूर्ण चित्र आपल्याला दिसतील. बघा मित्रांनो, मॅच द ॲप्रोप्राईट हेडिंग विथ द इमेज. आता आपल्याला या चित्राशी योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता मित्रांनो बघा, पहिलं आहे अवर लक्झरीज बंगलोज.
तर बंगलोज म्हणजे मित्रांनो एक मोठा बंगलोजचा अर्थ होतो मित्रांनो एक आलिशान जे घर असतं त्याला आपण मित्रांनो बंगलो म्हणतो. मग याची जोडी मित्रांनो बघा, इथं सीमध्ये आपल्याला चित्र दिसतंय, सीची याची जोडी लागणार आहे, त्यामुळे आपल्याला या बॉक्समध्ये सी लिहायचं आहे. माय फेवरेट पास्ट टाईम, विद्यार्थी मित्रांनो माय फेवरेट पास्ट टाईम जो आहे म्हणजे पास्ट टाईम करणे म्हणजे काय, तर आपला वेळ घालवणे. तर इथं मित्रांनो बघा, या मुलाचा या जर चित्रामध्ये बघितलं, या मुलाचा पास्ट टाईम कुठला आहे मित्रांनो, रीडिंग बुक हा पास्ट टाईम आहे. तर बघा या चित्रामध्ये दिसत आहेत, या मुलाला पुस्तक वाचायला खूप आवडतं, यामुळे इथं आपल्याला ए लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो वाट अ कमोशन, कमोशनची मिनिंग काय आहे, तर गोंगाट होतो मित्रांनो. कमोशन म्हणजे काय, गोंगाट होतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण, बाहेरचा जो आवाज असतो मोठ्या जोराने येणारा आवाज किंवा मोठ्याने येणारा जो आवाज आहे त्याला कमोशन म्हणतात. तर मित्रांनो याचं ऑप्शन नंबर डी येणार आहे. आपल्याकडे बघा चित्र दिसतंय, तर इथं बघा इथे एक आवाज येतोय बाहेरून, आपल्याला एक खिडकीतून आवाज येताना दिसतोय मित्रांनो. तर इथं आपल्याला 3 मध्ये डी हा ऑप्शन लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचा जो चौथा आहे, तर इंग्रोस इन द बुक, इंग्रोस होणे म्हणजे काय, तर मित्रांनो मग्न होणे. इंग्रोसचा अर्थ काय होतो, मग्न होणे किंवा एखाद्या कामामध्ये पूर्णपणे गुंतवून जाणे. तर इथं मित्रांनो इथं आपल्याला बी हा ऑप्शन जो आहे तो लिहिता येतो. या पद्धतीनं आपल्याला ही जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ही जे आपल्याला सॉल्व करण्यासाठी जे सेकंड वॉर्मिंग अपमधली जी सेकंड कन्सेप्ट दिलेली आहे ते आपण कन्सेप्ट कम्प्लीट करू शकतो. तर मित्रांनो आता पुढे आपण जाऊया, पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघू. आता पुढे मित्रांनो आपल्याला डायरेक्टली आपला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर आपल्याला जाता येतं किंवा या चॅप्टरबद्दल आपल्याला अभ्यास करता येतो. तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण जो भाग आहे तो पुस्तकाचा भाग आहे तो दिसत असेल. मी माझ्या टॅबमधली PDF फाईल ओपन केलेली आहे, त्यावरून मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. शब्दाचा अर्थसुद्धा तुम्हाला मित्रांनो समजावून सांगणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हा चॅप्टर शिकणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मित्रांना शेअर करा, आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटतील. तर मित्रांनो बघा, अॅन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरबद्दल आपल्याला अभ्यासायचे. तर बघा स्टार्टिंगला आपण हा परिच्छेद जो आहे तो मित्रांनो वाचून घेऊया आणि त्यानंतर त्याचे अर्थ समजून घेऊया. बघा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल्स वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरीज विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मेजेस्टिक ट्रीज. द सीझनल व्हिजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्वॅरल अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स. अ ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अस्वस्था ट्री नियर बाय. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. मित्रांनो बघा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. आता बघा मित्रांनो, वेस्ट बेंगॉलमध्ये असणारा एक राणीगंज आहे, या राणीगंजमध्ये एक प्रायव्हेट कंपनी आहे. ओके, त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. आता इथं लेखक काय म्हणतात, पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला आहेत. म्हणजे मेडिकल प्रोफेशनलचा अर्थ काय होतो मित्रांनो, वैद्यकीय सेवा, या सेवेमध्ये काम करतात आणि ते वेस्ट बंगालमधील राणीगंज जो हा भाग आहे या भागामधील तिथे एक कंपनी आहे मित्रांनो, ती प्रायव्हेट कंपनी आहे. प्रायव्हेट कंपनी म्हणजे काय, तर खाजगी कंपनी. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे
लेखक काय म्हणतात, द ऑफिसर ऑफ द कंपनी वेअर हाऊस इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आता बघा, द ऑफिसर्स म्हणजे जिथे जे काम करणारे लोक आहेत, तर मित्रांनो या लोकांसाठी इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, म्हणजे स्पेशल, प्रत्येकाचे एक स्वतंत्र तिथं त्यांनी बंगल्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांच्या कुठं, इनसाइड अ लार्ज कॅम्पस, त्या कंपनीचा जो आवार आहे त्या आवारामध्ये, म्हणजे एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसरची राहण्याची इथं व्यवस्था केलेली आहे असं लेखक सांगतात. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस, आणि आमचं जे घर आहे त्या आवाराच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि पुढे लेखक काय म्हणतात, तर आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीच्या लागूनच एक ऑफिसरांचा क्लब होता. आता मित्रांनो, क्लब म्हणजे काय, तर जिथं सगळे लोक एकत्र जमतात, काही विषयावर चर्चा होते किंवा एखादा उत्सव वगैरे होतो, अशी ठिकाण, असं जे ठिकाण असतं, अशी जागा जी असते त्याला काय म्हणतो आपण, क्लब म्हणतो. द कंपाऊंड वॉज लक्झरीज विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मेजेस्टिक ट्रीज. पुन्हा लेखक काय म्हणतात, तर जे आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच जो ऑफिसरांचा क्लब आहे, तिथे तिथे काय होतं, तर तिथे रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि एक उंच डेरेदार जे वृक्ष होते, त्या वृक्षाने तो पूर्ण परिसर सगळा भरलेला होता. म्हणजे सर्व त्यांच्या बाजूला निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसून येत होतं, किंवा त्यांनी वर्णन केल्यानुसार आपण सांगू शकतो किंवा त्यांच्या घराचं जे वातावरण आहे, घराच्या बाजूचा जो परिसर आहे, तो परिसर असा होता मित्रांनो, तर तो वाज लक्झरीज विथ ग्रीन ग्रास, म्हणजे पूर्णपणे हिरवळ असलेला, कलरफुल फ्लावर्स म्हणजे पूर्णपणे रंगीबेरंगी फुलं, आणि अ हॉस्ट ऑफ टॉल्स अँड मेजेस्टिक ट्रीज म्हणजे काय, आणि एक उंच डेरेदार वृक्षाने, म्हणजे डेरेदार वृक्ष म्हणजे काय होतं, तर पूर्णपणे बहरलेली जी झाडं आहेत, जे वृक्ष आहेत, त्यांनी तो पूर्णपणे भरून गेलेला होता. तर द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वॅरल अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स. अ ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड डेन इन द अस्वस्थास ट्रीज नियर बाय. आता पुढे लेखक काय म्हणतात, तर बघा, घराघरातील बघा स्वयंपाकघराच्या परसामध्ये लावलेल्या मोसमी भाज्या म्हणजे काय, तर सीझनल व्हेजिटेबल म्हणजे काय, त्या त्या काळामध्ये जे येणारे जे पालेभाज्या आहेत, त्या पालेभाज्या लावल्या होत्या. इन द किचन गार्डन, किचन गार्डन म्हणजे मित्रांनो एखादा बंगलोज असेल तर बंगलोजच्या पाठीमागचा भाग किंवा त्याच्या बाजूचा जो भाग असतो मित्रांनो, तिथं भाजीपाला किंवा पालेभाज्या उगवल्या जातात, त्याला मित्रांनो इथं किचन गार्डन असं नाव दिलेलं आहे. आणि मित्रांनो मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली, आता इथं काय आहे, तर इथं बघा काही जे बहारदार झाडं आहेत, आता मेजेस्टिक आणि मॅग्निफिशन्स ट्रीज असे या पद्धतीने मित्रांनो इथं काही शब्द म्हणजे वापरलेले आहेत. तर मित्रांनो हे ते झाडांसाठी शब्द आहेत, झाडांसाठी आलेले ते ॲडजेक्टिव आहेत. तर आता इथं ही जी झाडं आहेत मित्रांनो, ती झाडं कशा पद्धतीने आहेत, बहरलेली झाडं आहेत पूर्णपणे, त्यांना म्हणजे ते पालवी, फुलं, फळं वगैरे आलेले असे मोठे मोठे झाडं आहेत. आणि त्या झाडांना मित्रांनो नेहमीच काय होतं, तर जे जे पक्षी आहेत किंवा स्क्वॅरल म्हणजे खार, या खारीला हे नेहमी आकर्षित करतात. कारण आपल्याला माहिती आहे जे काही प्राणी आहेत, छोटे छोटे प्राणी आहेत, जिथं फळभाज्या असतील किंवा मग फुलं असतील, फळं असतील, अशा ठिकाणी ते नेहमी अट्रॅक्ट होतात. त्याचबरोबर लेखक म्हणतात का, अ ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अस्वस्था. आणि तिथं मित्रांनो नेहमी जे अस्वस्था जे ट्री आहे, म्हणजेच काय अस्वस्था ट्रीचा अर्थ मित्रांनो, ते एखादं पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडावर नेहमी जी वानराची जी डेन असते किंवा त्यांची जी जी मित्रांनो जी टोळी असते, ती टोळी मित्रांनो तिथं कायमचीच जे आहे ती तिथं राहत असते. किंवा आता आपण बघतोय शेतामध्ये वगैरे एखाद्या बगीच्यामध्ये नेहमी हे जे प्राणी असतात ते येत असतात, आणि ते सतत तिथं येत असतात कारण त्यांना खायला वगैरे भेटतं, असं ठिकाण असतं मित्रांनो. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ.
आणि हे काय झालं मित्रांनो, तर हे सर्वजण आमच्या जीवनाचा आणि दैनंदिन जीवनाचं जणू एक अविभाज्य घटकच बनलेले आहेत, जे त्यांना रोज आम्हाला बघावंसं वाटतं किंवा ते दररोज येत असल्यामुळे, तिथं दररोज त्यांची भेट होत असल्यामुळं लेखकाला असं वाटतं की हा सर्व आमच्या एक जीवनाचा भाग तयार झालेला आहे. तर मित्रांनो आता बघा, इथं तुम्हाला काही क्वेश्चन विचारले होते, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. आता जर आपण याचा जर विचार केला तर त्याच्या लेखकाच्या जे फादर होते, लेखकाचे जे वडील होते, त्या वडिलाचा व्यवसाय कोणता होता, तर मित्रांनो ते मेडिकल अ मेडिकल प्रोफेशनल होते. आणि मग पुढे सांगितलं डिस्क्राईब द कॅम्पस, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह, जिथं लेखकाचं कुटुंब राहत होतं त्या परिसराचं आपल्याला इथं त्याचं वर्णन करायचं. तर मित्रांनो इथं आपल्याला पूर्णपणे वर्णन दिलेलं आहे या परिच्छेदामध्ये, आपण ते वर्णन याच्यातून करू शकतो. आता मित्रांनो पुढे आपल्याला जो सेकंड पॅरेग्राफ आहे, या सेकंड पॅरेग्राफकडे आपल्याला जायचं आहे. तर सेकंड पॅरेग्राफ काय सांगतो ते बघूया. तर मित्रांनो, अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्ड बिफोर माय आय इज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड क्रिएशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइड an opportunity for me to become engrossed in various magazines and story books published specially for children in the festive season. आता लेखक एका घटनेबद्दल इथं वर्णन करतात. लेखक म्हणतात का अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून, आणि एक शनिवारच्या दुपारी घडलेला एक लहानसा किंवा एक घडलेली लहानशी एक घटना आहे, त्या घटनेनं मात्र लेखकाच्या मनावर खूप मोठा इफेक्ट केलेला आहे किंवा लेखकावर. आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी, म्हणजे काय खूप मोठा परिणाम किंवा सखोल परिणाम लेखकावर केलेला आहे. अनफोल्ड बिफोर माय आईज, बघा लेखक पुढे म्हणतात, अनफोल्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड क्रिएशन. म्हणजेच काय मित्रांनो, परमेश्वराने जे जे काही अजब किंवा वंडर्स म्हणजे काय अद्भुत असं जे निर्मिती केलेली आहे, अद्भुत जी निर्मिती केलेली आहे ती मित्रांनो, त्या निर्मितीमुळे काय झालं, तर लेखक म्हणतात का एक अनोखा त्या निर्मितीचं एक वैशिष्ट्य जे आहे ते लेखकाच्या डोळ्यासमोर आलेलं आहे किंवा ते डोळ्यासमोर उलगडलेलं आहे, जे आत्तापर्यंत जी गोष्ट मित्रांनो माहीत नव्हती. आता अनफोल्डेड म्हणजे काय, ते मित्रांनो इथं रिव्हील्ड दिलेलं आहे. अनफोल्डेड म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला माहीत नसते अशी गोष्ट अचानकपणे आपल्या समोर येणे. बघा इथं न्यू डायमेन्शन म्हणजे काय, न्यू फॅक्टर, म्हणजे एक नवीन गोष्ट आपल्या समोर येत असते आणि ती ईश्वराने तयार केलेली आहे, ती परमेश्वरानं तयार केलेली आहे. ती गोष्ट लेखकाच्या डोळ्यासमोर शनिवारी दुपारी आली होती. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड. बघा लेखक पुन्हा म्हणतात, इट वॉज फ्यू डेज म्हणजे काय, काही दिवस होते. इन टू द पूजा वॅकेशन, पूजा वॅकेशनचे मित्रांनो काही दिवस होते. आणि त्या दिवशी, आता पूजा वॅकेशन म्हणजे काय ते मित्रांनो, त्याला आपण दुर्गा पूजा किंवा आपल्या जेव्हा सुट्ट्या असतात मित्रांनो त्या सुट्ट्या आपण म्हणतो, किंवा नवरात्रीच्या ज्या सुट्ट्या असतील त्या सुट्ट्या. आता ह्या सुट्ट्याचं नेमकं आपण काय काम करतो, तर इतर मुलांना जशी मित्रांनो पुस्तकं वगैरे वाचण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटते, म्हणजे त्यांना इतर पुस्तकं वगैरे वाचण्याची जी संधी भेटते ती संधीसुद्धा त्याच पद्धतीनं लेखकालासुद्धा भेटली. आणि लेखक म्हणतात, फॉर मी टू बिकम इंग्रोस इन व्हेरियस मॅगझिन, आणि वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये, मॅगझिन्स म्हणजे काय नियतकालिके, आणि स्टोरी बुक म्हणजे कथेची पुस्तके, हे जे स्पेशली लहान मुलांसाठी जी पब्लिश झालेली असतात, तयार केलेली असतात, प्रकाशित झालेली असतात, ती कुठे, इन द फेस्टिव्ह सीझन, सणावाराच्या दिवसामध्ये जी लहान मुलांसाठी प्रकाशित झालेले जे पुस्तकं असतात मित्रांनो, ती पुस्तक वाचण्याची संधी ही इतर मुलांसारखीच लेखकालासुद्धा इथं पुस्तकं वाचण्यासाठी भेटलेली आहे. तर मित्रांनो पुढे काय होतं, तर बघा लेखक काय म्हणतात पुढच्या परिच्छेदामध्ये. आफ्टर अ हर्टी लंच, बघा लेखक म्हणतात, आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप, आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. लेखक म्हणतात का पोटभर जेवण झाल्यावर, हर्टी म्हणजे काय पोटभरून जेवण झाल्यावर, माझे पॅरेंट्स म्हणजे माझे आईवडील
आणि माझी जी छोटी बहीण आहे, धाकटी जी बहीण आहे, ती दुपारची डुकली घेण्यासाठी, नॅपचा अर्थ काय होतो मित्रांनो, नॅपचा अर्थ होतो डुकली घेणे, जी दुपारची डुकली आहे ती दुपारची डुकली घेण्यासाठी ते खाली म्हणजे जमिनीवर पडले होते किंवा ते झोपले होते असं म्हणायला काही हरकत नाही. द क्विट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरीज. आणि ती दुपारची जी शांतता होती, ती शांतता खरोखरच ॲडव्हेंचर स्टोरी ऐकण्यासाठी खूप चांगली होती. आणि ती एकदम कशी होती बघा, परफेक्ट बॅकड्रॉप. बघा इथं काही आपल्याला शब्द असे विचारले म्हणजे दिलेले आहेत, तर ते दुपारची शांत वातावरण एखादी साहसकथा वाचण्यासाठी फार अनुकूल होते किंवा चांगले होते असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड माय फॅमिली स्नोरिंग. आणि ऑकेजनली म्हणजे काय, काही काही वेळेला किंवा काही क्षणाक्षणाला थोडासा तो आवाज होता तो ब्रोक होऊन जायचा, म्हणजे थोडासा तो जी शांतता होती ती शांतता थोडीशी ती थांबायची किंवा ती ब्रोक व्हायची. तर ती शांतता कशानं, तर एकतर त्यांचे जे आई वडील जे त्याची जी फॅमिली झोपली होती ती स्नोरिंग करत होती, म्हणजे काय घोरत होती. द इंटरमिटेंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरो. आणि बघा इंटरमिटेंट म्हणजे काय, तर इंटरमिटेंटचा अर्थ होतो ते विजिट देणारा, मधून मधून काय जो भेटणारा, किंवा ती मधून जी घराजवळ येणारी जी स्पॅरो आहे त्या स्पॅरोच्या चिरपिंगच्या म्हणजे चिवचिवच्या आवाजानं. त्यानंतर द हर्ष कॉविंग ऑफ अ क्रॉ, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड. आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढे लेखक म्हणतात, तर अधूनमधून काय व्हायचं, कावळ्याची कावकावसुद्धा ऐकू यायची आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणंसुद्धा काय व्हायचं, भंग व्हायचं. या पद्धतीने मित्रांनो लेखकाची जी शांतता आहे, जेव्हा लेखक पुस्तक वाचत होता या छोट्या छोट्या आवाजानं अधूनमधून ती शांतता भंग व्हायची किंवा ती ब्रोक व्हायची. तर हे आपल्याला मित्रांनो याच्यावर ॲक्टिव्हिटीसुद्धा येऊ शकते, तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे. मिनिट्स टिक बाय, आय बिकम डीपली ऑब्झर्व इन द बुक. आणि जसा जसा वेळ पुढं निघून जातोय मिनटाला मी पुन्हा नंतर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून मी काय करायचो, माझ्या पुस्तकामध्ये पूर्णपणे पुस्तक वाचण्यामध्ये घडून जायचो किंवा पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होऊन जायचो असं लेखक म्हणतात. तर मित्रांनो तुम्हाला एवढा भाग समजला असेल. आणि मित्रांनो यापुढील जो भाग आहे तो आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे, कारण हा चॅप्टर थोडासा मोठा आहे आणि हा चॅप्टर आपण एक दोन हा व्हिडिओमध्ये डिवाइड करून आपण दररोज याच्यावर अपलोड करत राहू. तुम्ही नेहमी आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्कीच ते उपयोगी पडतील. ओके मित्रांनो, तर ठीक आहे, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.